ओम साई राम, जय गजानन। भर दुपारची वेळ रखरखतो हूं, अशातच शेगावी वडाच्या झाडाखाली भाताची शिते वेचून खाणारा एक तेजस्वी पुरुष। हे दृश्य बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी यांच्या दृष्टीस पडते। 1878 ची ही गोष्ट। श्री प्रकट झाले म्हणजे येते झाले, पण शेगावी येण्याआधी श्री कुठे होते, ते कुठून कसे आले, याचे वर्णन गजानन विजय ग्रंथात सापडत नाही। मग कुठे सापडते? याचे वर्णन कैलासवासी तुकाराम रामचंद्र नागलकर यांच्या पोथीत सापडते। त्यांनी श्रींचे प्रकट होण्याचे वर्ष 1888 सांगितले। आता श्री शेगावी प्रकटण्याचे वर्ष 1878 असले काय किंवा 1888 असले काय, भक्तांच्या भक्तीत मात्र काही फरक पडत नाही, आणि भक्तांनी देखील या विषयावरून स्वतःच्या भक्तीमध्ये फरक पडू देता कामा नये। परंतु इतिहासाच्या आणि प्रमाणाच्या आधारांवर जर विचार केला तर कैलासवासी नागलकर यांनी लिहिलेल्या घटना ह्या तंतोतंत जुळतात। आता कैलासवासी तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी त्यांच्या पोथीत काय लिहिले आहे, श्री कुठून कसे आले आणि शेगावी प्रकट झाले, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। श्रीयुत नागलकर म्हणतात, संता गजानना विदर्भ देशात येऊनी पुनित केले शेगाव, तेने बालपण घालविले पुण्यभूमीत, प्रथम संताने महाराष्ट्रात अक्कलकोट नामे नगरात ते स्वामी सन्निध्य राहिले। अर्थात गजानन महाराज शेगावी प्रकटण्याआधी अक्कलकोटला अक्कलकोट स्वामी समर्थांच्या आश्रमामध्ये राहिले, तिथेच त्यांनी त्यांचे बालपण घालवले। अक्कलकोटला स्वामी समर्थ 1856 साली प्रकटले व 1878 साली त्यांनी समाधी घेतली। स्वामी समर्थ हे पूर्ण दत्तावतार होते। स्वामी समर्थ शेवटी फिरत फिरत अक्कलकोट येथे आले आणि उर्वरित आयुष्य अक्कलकोटमध्ये त्यांनी घालवले। या काळात लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी त्यांनी अनेक चमत्कार केले। अशा स्वामी समर्थांजवळ एक दिवस बाल अवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळेस येऊन पोचले। त्यावेळेस स्वामी समर्थ भक्तांना उपदेश करत होते। महाराजांनी स्वामींना पाहता क्षणीच ओळखले। त्यांनी स्वामींना प्रेमाने आलिंगन दिले। स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती निहाळली व त्यांना आशीर्वाद दिला की तू सिद्ध पुरुष होशील, आता तू आश्रमात माझ्यासोबतच राहा। त्यानंतर गजानन महाराज स्वामी समर्थांसोबत अक्कलकोटला आश्रमातच राहायला लागले। दिगंबर अवस्थेतील बाल गजानन व त्यांची तेजस्वी मुद्रा पाहून दर्शनार्थी स्वामी समर्थांसोबत बाल गजाननांचेही दर्शन घेत असत। अशा प्रकारे स्वामी समर्थांनी बाल गजाननांना सोबत ठेवून त्यांना 1800 स्वामी समर्थांनी समाधी घेतली। समाधीनंतर बाल गजाननांना स्वामींच्या दर्शनाची तळमळ लागली। त्यावेळेस स्वामींनी प्रकट होऊन बाल गजाननास दर्शन दिले। स्वामींनी बाल गजाननास सांगितले की नाशिकला देव मामलेदार यांच्याकडे जावे व त्यानंतर अकोटला नरसिंहजी महाराज यांच्याकडे जावे, त्यानंतर शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथेच देह सोडावा, असे बोलून स्वामी समर्थ गुप्त झाले। बाल गजानन नाशिकला जाण्यास निघाले। नाशिकला पोचल्यावर त्यांनी गोदावरीमध्ये आंघोळ करून शिवाचे दर्शन घेतले, त्यानंतर ध्यानधारणा करून ते देव मामलेदारांच्या भेटीस निघाले। दोन संतांची भेट झाली। दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले। देव मामलेदारांनी गजानन महाराजांना आसनावर बसवले व त्यानंतर तेथेच ठेवून घेतले। देव मामलेदार हे फार ज्ञानी तर होतेच, पण त्यांची ख्यातीही फार होती। एक दिवस श्री गजानन महाराज व देव मामलेदार एकमेकांसोबत आध्यात्मिक चर्चा करत बसले होते। त्यावेळेस एका दुष्टाने एका सुंदर काचेच्या भांड्यामध्ये एक मासाचे तुकडे ठेवून ते रुमालाने झाकून ते देव मामलेदारांसोबत आणून ठेवले। अशा वेळेस त्या दुष्टाच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडण्याच्या आतच देव मामलेदार त्याला म्हणाले, हे तुळशीपत्र आणि पुष्प का आणले आहेस? तो दुष्ट चपापला। त्याने रुमाल उघडून बघितले तर त्याला तुळशीपत्र आणि पुष्प दिसले। तेव्हा कुठे त्या दुष्टाने स्वतःची चुकी कबूल केली आणि देव मामलेदारांची माफी मागितली। ही सर्व घटना पाहून गजानन महाराजांनी मात्र अंतरी ओळखले की देव मामलेदार हे लीलावती सिद्ध संत आहेत। देव मामलेदारांनी देह सोडण्याआधी गजानन महाराजांना स्वामी समर्थांच्या वचनाची आठवण करून दिली की तू शेगावला जा, तेथे भक्तांचा उद्धार कर आणि तेथेच देह सोड। त्यानंतर देव मामलेदारांनी देह सोडला आणि त्या अगोदरच गजानन महाराजांनी त्यांची आज्ञा घेऊन तपश्चर्या केली। यावेळी त्यांना रघुनाथदास या महंतांनी योगसिद्धी दिली। त्यानंतर रघुनाथदास यांच्या आज्ञेवरून गजानन महाराज पुन्हा नाशिक येथे आले।
त्यावेळेस नाशिकमध्ये संतांचा भव्य मेळावा भरला होता. त्या संत मेळाव्यात बाळशास्त्री गाडगे देखील आले होते. बाळशास्त्री गाडगे हे विदर्भातील लाडकारंजा येथे राहणारे. त्यांची नजर तेजपुंज अशा बाल गजाननावर गेली. त्यांनी बाल गजाननांना आपल्या घरी विनंती केली. त्यानुसार 12 डिसेंबर 1885 रोजी श्री गजानन महाराज लाडकारंजा येथे येऊन पोचले. तेथे बाल गजाननांना बघण्यासाठी व त्यांची पूजा अर्चा करण्यासाठी गर्दी जमू लागली. लोक त्यांना भेटवस्तू, कपडे, अलंकार इत्यादी सर्व देऊ लागले. बाल गजानन मात्र या सर्व उपाधीला कंटाळून अलंकार, अंगावरचे कपडे सर्व बाळशास्त्री गाडगे यांच्या घरीच टाकून तिथून निघाले. ते बग्गी जावरा येथील मणिराम बाबा यांच्या घरी येऊन पोचले. 4-5 दिवस ते तिथेच राहिले. मणिराम बाबा यांनी गजानन महाराज आपल्या घरी आले या आठवणीमध्ये तेथे गणपतीची प्रतिष्ठापना करून घेतली. या 4-5 दिवसांच्या काळातच गजानन बाबा व माणिकराम बाबा यांच्यामध्ये आध्यात्मिक चर्चा झाल्याचे उल्लेख आहेत. या चर्चेदरम्यानच माणिकराम बाबांनी गजानन बाबांना अकोटला नरसिंहजी महाराज यांच्याकडे जाण्यास सांगितले. त्यानुसार गजानन महाराज नरसिंहजी महाराजांकडे येऊन पोचले. दोघांनी एकमेकांना अंतःसाक्षीने ओळखले. त्यांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले. गजानन महाराजांनी नरसिंहजी महाराजांना सांगितले की मी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होतो, त्यावेळेस त्यांनी मला तुमच्याकडे जाण्यास सांगितले, त्यांच्या आज्ञेवरून मी इथे आलेलो आहे. नरसिंहजी म्हणे मुखी गणगण म्हणून नाव ठेवी तो गजानन. आता सोडून न जावे मज लागून वचन ऐकावे, सत्य हे स्वामीचा मकड्या शिष्य पातला, तयाने देखिले संत गजाननाला, संता सान्निध्य अंतरी तोशला, परम कौतुक वाटुनी नरसिंह स्वामी वदले संताला, बरा आलीस तू माझे भेटीला, आज सुमंगल दिन लाभला, स्वलीला दावावी ये वेळी, नरसिंह वदले तुझी बालवृत्ती, मी शोधिली तव ज्ञानदृष्टी, पुढे होईल तव अगाध कीर्ती, शेगाव ग्रामी जाऊन या, माझी या समाधीचे कालास अवकाश 1 वर्षे, तोपर्यंत तू मझ जवळी ऐस, निश्चय हाची करावा शेगाव ग्रामीचे प्रवेशकाली. नरसिंहजी महाराजांनी गजानन महाराजांना सांगितले की मी माघ शुद्ध पौर्णिमेला रविवार दिनांक 28 जानेवारी 1888 समाधी घेणार आहे. तू माझे क्रियाकर्म करून 3 फेब्रुवारी 1888 शेगावला भक्तांच्या उद्धाराकरिता जा. समाधी घेण्याच्या आधी नरसिंहजी महाराजांनी गजानन महाराजांना अष्टसिद्धी प्राप्ती शिकवली व आपल्या काही शक्ती गजानन महाराजांमध्ये संप्रेरित केल्या. अशा प्रकारे गजानन महाराज श्री नरसिंहजी महाराजांच्या विनंतीवरून शेगावला आले. गजानन महाराज अक्कलकोटवरून आल्याच्या प्रमाणासंबंधी नागलकर म्हणतात, गजाननाचा परमभक्त होता जयाचा सद्भाव अंतरी, जयाचे नाव होते केशवराव, पेणगावी पाठक उपनाव, तयाचे होते ज्येष्ठ चिरंजीव, रेल्वे गुड्स क्लार्क शेगावी, तो नोकरीस तव तेथे आला, तेने सवे आणले वडिलाला, शके 1828 आला, आमचे शेजारी राहत भक्त केशवराव पाठकांनी शेगावकर संत पाहिला नहीन, जयाची मूर्ती पाहिली त्यांनी अक्कलकोटी असताना, ते वेळी गजानन हे संत होते महाराजा सान्निध्य, ते बालपणी दिगंबर वृत्तीत कांती पाहिली बाल संताची, तेच वेळी शेगावकर गुरुनाथ नासिकचे महाराज संत देव मामलेदार यशवंत संत तया सान्निध्य पाहिले. अशा प्रकारे श्री गजानन महाराज अक्कलकोट, नाशिक, लाडकारंजा, बग्गी जावरा अकोट करत शेगावला पोचले. ज्यावेळेस श्री गजानन महाराज शेगावला प्रकटले त्यावेळेसचे वर्णन करताना श्री नागलकर म्हणतात, शके 1809 गजानन पाहत शेगावात, वस्त्रहीन केवळ दिगंबर वृत्तीत, सावळी गोजरी मूर्ती ती, तये वेळी महाराजांचे वयमान, सुमारे 30-32 वर्षाचे जाण, सुंदर काया सतेज कांतिमान, गुरु अवलिया स्वामीची. या ओव्यांवरून असे स्पष्ट होते की श्री गजानन महाराज जेव्हा शेगावात प्रकट झाले म्हणजेच येते झाले त्यावेळेस त्यांचे वय 30-32 वर्षे होते. महाराज जेव्हा शेगावात प्रकटले त्याच्या 4थ्या दिवशी बंकटलालास्ते मोठ्या महादेवाच्या मंदिराशेजारी भाताची शिते वेचून खाताना एका वडाच्या झाडाखाली दिसले. त्यावेळेस बंकटलाल यांनी महाराजांना मनोभावे नमस्कार करून त्यांना स्वतःच्या घरी नेले. तेथेच महाराज पुढे 2 वर्ष राहिले. त्या घरी महाराजांनी अनेक लीला केल्या. त्याचे सुंदर आणि रसाळ असे वर्णन श्री दासगणू रचित गजानन विजय ग्रंथात आहे हे आपण सर्व जाणताच. जय गजानन. ओम साईराम.